have with us Dr. Amol Kole, Member of Parliament, Shirur. Good afternoon, sir, and a very warm welcome to you. I, Srinivas, along with Mr. Sandeep Sakre, the digital editor, Navrashtra, are your host. Dr. Kole will enlighten us on the lockdown challenges post-COVID. Dr. Amol Kole is a politician and a famous Marathi film actor who is a current Member of Parliament in Lok Sabha from Shirur and a member of NCP. Dr. Kole was born in the town of Narangaon in Pune district. He holds an MBBS degree from King Edward Memorial Hospital and SGS Medical College, Mumbai. He is popular for his role of Chhatrapati Shivaji Maharaj in Marathi TV show Raja Shiv Chhatrapati, as well as Chhatrapati Sambhaji Maharaj in Marathi TV series on Zee Marathi. Dr. Kole joined NCP in February 2019. In 2019 general elections, he defeated Shivaji Rao Adalrao Patil of Shiv Sena and was elected as a member of parliament from Shirur. He is known for his aggressive rhetoric. He was a star campaigner in the Lok Sabha elections. Dr. Kole, आपका बहुत स्वागत है हमारे बीच और हमारे व्यूअर्स आपसे लॉकडाउन चैलेंजेस जो महाराष्ट्र फेस करने वाला है पोस्ट कोविड उसके बारे में आपके विचार सुनने के लिए बहुत बेहतर ओवर टू यू सर थैंक यू श्रीनिवास जी थैंक्स फॉर दैट लवली इंट्रोडक्शन नवभारत टाइम्स के सभी दर्शकों को मेरा जय शिवराय प्यार भरा नमस्कार जैसे हम लोग जानते हैं कि 24 मार्च से हम लोग लॉकडाउन में है एंड कोविड का जो चैलेंज पूरी दुनिया पे एक जो संकट मंडरा रहा है उस संकट का मुकाबला जो भी कोविड योद्धा है हमारे डॉक्टर्स है हमारे पैरामेडिकल स्टाफ है नर्सेस है पुलिस है एडमिनिस्ट्रेशन है यहाँ तक कि अब जाके आई शुड इंक्लूड माय एसटी ड्राइवर्स आल्सो इनटू दिस अभी रेलवे प्रशासन है हर कोई अपने तरीके से कोविड का मुकाबला कर रहा है और इन लॉकडाउन में हम 24 मार्च से जो है आज लॉकडाउन को मेरे ख्याल से 65 दिन पूरे हो चुके हैं और अभी भी लॉकडाउन पूरी तरह हटेगा या नहीं हटेगा इसके बारे में कई सारी आशंकाएं सबके दिलों में हैं क्योंकि अभी भी अगर मुंबई महानगर की हम बात करें या फिर अभी भी हम लोग पुणे एरिया की बात करें तो भी कई ज्यादा तादाद में हमें कोरोना के पेशेंट्स की संख्या अभी भी दिखाई दे रही है और देश की जब हम बात करते हैं तो देश की जो संख्या थी जो कोविड के पेशेंट्स की जो संख्या थी वो आए दिन हर दिन 6000 6500 7000 इस प्रमाण में ये बढ़ती जा रही है तो आगे जाके भी कुछ दिनों तक ये खतरा हमारे सर पे मंडराता रहेगा ये वस्तुस्थिति है और इस वस्तुस्थिति से हमें मुकरना भी नहीं चाहिए और इसी के साथ में एक साइंटिफिक वे से हम अगर कोविड की तरफ देखते हैं तो आगे जाके जो चैलेंजेस है It is not only post-lockdown challenges. It is there are some post-COVID challenges also. There are post-lockdown challenges also. तो पहले हम लोग बात करते हैं post-lockdown challenges की. अगर हम लोग COVID की बात देखे, तो आज भी जागतिक स्तर पे जो भी संशोधन हो रहा है, उन पूरे संशोधन में अभी भी COVID पे एक fix immunization आने के लिए अभी भी 3 से 4 महीने की देरी लग सकती है. कई ट्रायल चल रहे हैं अभी भी 3 कंपनियां इन इन ट्रायलों में काफी आगे बढ़ चुके हैं फिर भी उनकी तरफ से भी वैक्सीनेशन आने के लिए 3 से 4 महीने का अवधि लग सकता है और 3 से 4 महीने बाद जब वैक्सीनेशन आएगा तो वैक्सीनेशन आना और पूरे देश को ये वैक्सीनेशन मिलना इसमें भी बहुत बड़ा अंतर है क्योंकि हमारी लोक संख्या का अगर प्रमाण हम देखें तो 130 करोड़ की आबादी के बारे में इस आबादी तक वैक्सीन पहुंचने में हर किसी को वैक्सीनेशन मिलने में काफी देर लग सकती है दूसरी बात होती है वायरल इंफेक्शन में एक फिक्स ट्रीटमेंट गाइडलाइन होना ये ट्रीटमेंट में अभी भी आप हम लोग सोच रहे हैं पहले हाइड्रोक्सीक्लोरोक्विन का कुछ लोगों को ऐसा लग रहा था कि हाइड्रोक्सीक्लोरोक्विन इज इफेक्टिव दो इट वॉज इन प्रिवेंटिव मोड क्यूरेटिव मोड में भी हमने यूज किया लेकिन हाल ही में जो लैंसेट जर्नल में जो आर्टिकल पब्लिश हुआ है उस आर्टिकल के अनुसार हाइड्रोक्सीक्लोरो का रोल नहीं दिखा जा रहा है फिर भी आईसीएमआर का अभी भी ये कहना है कि हाइड्रोक्सीक्लोरोक्विन कैन बी यूजफुल इन कॉम्बैटिंग कोविड सो ये मतमतांतर होते रहेंगे लेकिन इसके बावजूद हमें ये देखना चाहिए कि अभी रेमडेसिविर का जैसे एक ट्रायल चल रहा है अभी भी एक कन्फर्म ट्रीटमेंट हमारे नजर के सामने नहीं है और इसके बावजूद ये देखना पड़ेगा कि लॉकडाउन हम कितने देर तक कंटिन्यू कर सकते हैं तो ये दो मुद्दे बहुत अहम है एक तो अभी भी कोरोना के लिए हमारे पास ना तो फिक्स वैक्सीन है ना ही फिक्स ट्रीटमेंट गाइडलाइन है एंड दिस इज फिक्स औषधि इसके लिए उपलब्ध है
तो इन दोनों बातें आने के लिए 3 से 4 महीने का अवधि लग सकता है, और 3 से 4 महीने के अवधि में हम लोग लॉकडाउन कंटिन्यू नहीं कर सकते पूरी तरह से, क्योंकि लॉकडाउन इज नॉट द अल्टीमेट सॉल्यूशन, यह हर किसी को पता है। तो आने वाले 3 से 4 महीने या फिर आने वाला 6 महीने, 1 साल का जो अवधि है, इस अवधि में क्या हमें कोरोना के साथ जीने की आदत डाल लेनी पड़ेगी? दिस इज कॉल्ड को एग्जिस्टिंग विद कोविड, क्योंकि कोविड तो रहने वाला है। WHO का पिछले कुछ दिनों में एक आर्टिकल पब्लिश जो हुआ था, उसमें ये मेंशन किया गया है कि कोविड आने वाले साल 2 साल हमारे साथ रहने वाला है। तो हाउ आर वी गोइंग टू को एग्जिस्ट विद कोविड? दूसरी, वाइल को एग्जिस्टिंग विद कोविड, पोस्ट लॉकडाउन चैलेंज जो है, ये पोस्ट लॉकडाउन चैलेंज, हाउ टू को एग्जिस्ट विद कोविड, ये एक पहला चैलेंज है, विच इज बेसिकली हेल्थ रिलेटेड। क्योंकि इन चैलेंजेस को अगर हमें डिवाइड करना है तो इसे हेल्थ रिलेटेड चैलेंज करके डिवाइड करना पड़ेगा। दूसरी बात है, इसमें सिटीजनशिप रिस्पॉन्सिबिलिटी जो हमारी होने वाली है, इसके बारे में हमें सोचना पड़ेगा। और तीसरी बात जो है, दैट इज इकोनॉमिकल चैलेंज। ये 3 बातों पे हम आज बात करते हैं। तो व्हाट इज कोएग्जिस्टिंग विद कोविड इज बेसिकली पर्सनल हाइजीन। ये जो बहुत साधारण से मुद्दे थे जो हमेशा पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट बताते आ रहा है, और ये बताने के बाद मुझे लगता है हर कोई अभी फेमिलियर हो चुका है, जैसे कि हैंड हाइजीन होगा, मास्क का यूज होगा, या फिर पब्लिक प्लेसेस पे भीड़ ना जमा करना होगा। ये जो सारे मुद्दे जो पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट बार बार बता रहा है, ये लाइफस्टाइल चेंजेस करके हमें अडॉप्ट करने पड़ेंगे। मुझे लगता है ये एक बड़ा चैलेंज होने वाला है, क्योंकि हमें आदत लग गई है। भले राजकीय महोत्सव हो, सांस्कृतिक महोत्सव हो, या फिर धार्मिक महोत्सव हो, हमें भीड़ की आदत है, और हमें इस आदत से दूर जाना मुझे लगता है अपने आप में एक बहुत बड़ी चुनौती होने वाली है। ये एक सामाजिक जरूरत भी है लोगों के साथ रहने की, हमें इससे पहले कई सालों से जो आदत है, अब जाके आगे आने वाले 6 से 7 महीनों के लिए, 1 साल के लिए, इस आदत से हमें दूर जाना है। तो इस आदत से दूर जाते वक्त कई लोगों के पॉलिटिकल इंटरेस्ट भी इसमें इन्वॉल्व होने वाले हैं, कई लोगों की धार्मिक आस्थाएं भी इसमें इन्वॉल्व होने वाली है। इन सब से परे जाके, इन सब भावनाओं से परे जाके, जो मूल भावना है वो खुद की सुरक्षा, इस भावना को हमें अहमियत देनी पड़ेगी आने वाले समय में। सो ये जो पर्सनल जो रिस्पॉन्सिबिलिटी है, ये बहुत अहम बात है। दूसरी एक बहुत महत्वपूर्ण बात है कि आगे आने, अभी जो प्रशासन शासन जिस प्रकार से काम कर रहा है, इसके बाद जो पीक आने वाला है, जो स्पाइक आने वाला है, अगर हम कोविड का एपिडेमियोलॉजिकल कर्व देखें, और आज हमारे देश में जो टेस्टिंग हो रहा है उसका प्रमाण अगर हम देखें, तो आज भी कोविड के 70-80% ऑफ द पेशेंट्स आर असिम्प्टोमैटिक, जिनमें कोई भी लक्षण दिखाई नहीं देते। और आप ये बात सोचिए कि हम टेस्टिंग जो कर रहे हैं, ये टेस्टिंग भी आज महाराष्ट्र और तमिलनाडु, ये 2 स्टेट्स छोड़े, तो हम एग्रेसिवली टेस्टिंग नहीं कर रहे हैं। 2-3 दिन पहले मैंने एक न्यूज पढ़ी जो गुजरात में प्राइवेट लैब्स को टेस्टिंग करने के लिए मनाई कर दी गई है। तो ये एक बहुत अहम सवाल है जो आगे आने वाले समय में हमें इसका उत्तर भी देना पड़ेगा और उत्तरदायित्व भी लेना पड़ेगा कि हम ये अंडर टेस्टिंग करके किसकी आंखों में धूल झोंकना चाह रहे हैं, खुद की या विश्व की। तो ये जो अंडर टेस्टिंग है, ये आगे जाके इट इज लाइक अ फिनोमिनन ऑफ आइसबर्ग। वी आर टारगेटिंग ओनली हैंडफुल ऑफ केसेस, जो भी नंबर बढ़ रहा है, स्टिल दैट इज हैंडफुल ऑफ केसेस एज वी आर नॉट डूइंग एग्रेसिव टेस्टिंग। और उसके बाद जो मॉनसून में जो फीवर के केसेस आते हैं, लाइक फॉर एग्जाम्पल देर आर मेनी केसेस हु आर असिम्प्टोमैटिक हु आर नेवर टेस्टेड। आज महाराष्ट्र की संख्या ज्यादा दिख रही है, लेकिन इसमें 70-80% असिम्प्टोमैटिक केसेस है। अगर इनमें टेस्टिंग किया नहीं होता तो किसी को भी पता भी नहीं चलता ये कोविड पॉजिटिव है। तो ऐसे कई लोग आज भी है जिनका टेस्ट ही नहीं किया, उन्हें पता भी नहीं है दे आर कोविड पॉजिटिव। आगे जाके मानसून में जब बुखार के जो बाकी बीमारियां, ये बीमारियां बढ़ लगेंगी, तब ये लोग क्लिनिक में आएंगे, बुखार इनका सिम्टम होगा, भले वो बुखार मलेरिया का हो, डेंगू का हो, लेकिन ये पेशेंट कोविड का असिम्प्टोमैटिक पेशेंट था। तो उसके लिए क्या प्रावधान रखने चाहिए, इसका प्रोटोकॉल गवर्नमेंट तौर पे हमें बहुत जल्दी बना के रखना पड़ेगा, क्योंकि मानसून 1 से 1.5 महीने के भीतर आने वाला है, ये बीमारियां और बढ़ने वाली है। तो ये बेसिकली रिस्पॉन्सिबिलिटीज है हेल्थ वाइज। और हेल्थ वाइज तीसरी एक बहुत अहम जो बात है,
वो ये बात है कि अभी हम काफी कोविड केयर सेंटर्स बना रहे हैं। इसमें तीन टीयर पे हम लोग काम करते हैं बेसिकली कोविड में। एक तो कोविड केयर सेंटर होता है, दूसरा डीसीएचसी होता है और तीसरा डीएचसी होता है। तो जो असिम्प्टोमेटिक पेशेंट्स है वो कोविड केयर सेंटर में उनका ख्याल रखा जाता है, जो मॉडरेट या माइल्ड सिम्टम्स है ये डीसीएचसी में देखे जाते हैं और जो सीवियर सिम्टम्स है वो डीएचसी में देखे जाते हैं। अब जिस प्रकार से हमारा कर्व बढ़ रहा है, जिस प्रकार से पेशेंट्स आए दिन बढ़ रहे हैं, हम जितनी भी सुविधाएं कोविड केयर सेंटर की करें, आगे आने वाले भविष्य में ये सुविधाएं कम पड़ने वाली है, ये हमें सोचना पड़ेगा। सो एज यू ऑलवेज से व्हेन यू टैकल अ डिफिकल्टी, ये आपत्ति व्यवस्थापन का हमेशा का एक अहम नियम होता है कि जब भी हम किसी डिजास्टर से टैकल करते हैं तो वो डिजास्टर का नेचर क्या है, उस डिजास्टर का स्वरूप क्या है, उस डिजास्टर की व्यापकता क्या है, इसका ख्याल रख के बाद में उस डिजास्टर से निपटने की रणनीति बनाई जाती है। जैसे कोविड में शुरुआत में हम लोगों ने ये वर्ल्ड ऑर्गेनाइजेशन ने भी माना है कि हिंदुस्तान में जो लॉकडाउन हुआ, अब इसमें कई मत मतांतर हो सकते हैं, लेकिन जो लॉकडाउन हुआ वो काफी अर्ली स्टेज पे हुआ, इसकी वजह से जो एक्सपोनेंशियल कर्व है वो काफी लिमिट हुआ, ये सब लोगों ने माना है। लेकिन अब जाके जब केसेस बढ़ रहे हैं, क्योंकि दूसरी बात हमें इस बात पर गौर करना चाहिए कि जब पहला लॉकडाउन अपने देश में हुआ था तब पेशेंट्स की संख्या, केसेस की संख्या थी 536, सेकेंड लॉकडाउन में ये 12,000 के करीब गई, थर्ड लॉकडाउन में ये तकरीबन 35,000 के करीब गई, फोर्थ लॉकडाउन में ये तकरीबन 80,000 के करीब गई और आज की हमारी जो संख्या है इट इज अप्रोक्सीमेटली 1.5 लाख। We are talking about number of patients in our country. तो इस हिसाब से हमें रणनीति में भी बदलाव अभी आने वाले समय में लाने पड़ेंगे। For health sector, जो post COVID challenge है, ये post COVID challenge ये है कि हमें रणनीति बदलनी होगी। ये रणनीति बदल के हमें आगे आने वाले समय में सिर्फ asymptomatic और mildly symptomatic patients जो है, इन patients को घर पर ही treatment कर सकते हैं क्या, इसके बारे में हमें बहुत seriously सोचना पड़ेगा। Otherwise in recent future we will have to announce that our public health systems have collapsed. Agar ye hame naubat nahi aani deni chahiye to hame parallel plan b ready karna hoga. This is again health challenge ki hame jo severe patients hai, jo comorbid patients hai, unka data abhi tak mere khayal se all the administration must be having with them. तो उस डाटा के हिसाब से जो कोमॉर्बिड पेशेंट्स है उनमें पोटेंशियल कितने लोगों को हॉस्पिटलाइजेशन की जरूरत पड़ सकती है, इसका ख्याल रख के देयर शुड बी अ प्लान बी फ्रॉम हेल्थ सेक्टर। पोस्ट कोविड चैलेंज आगे जाके जो आने वाला है फ्रॉम हेल्थ सेक्टर इज कि इस कोविड की बीमारी ने हमारी जो लिमिटेशंस है अबाउट पब्लिक हेल्थ, हमने कभी भी सोचा नहीं था कि देयर विल बी सच अ बिग चैलेंज फॉर पब्लिक हेल्थ एट लार्ज फॉर एंटायर कंट्री नॉट ओनली स्टेट। लेकिन ये एक बहुत बड़ा चैलेंज हमारे सामने आ गया, दैट इज बिकॉज ऑफ कोविड, और इसके बारे में अभी आगे आने वाले भविष्य में हमें सोचना पड़ेगा कि हमारी पब्लिक हेल्थ सिस्टम कैसे स्ट्रेंथन की जा सकती है। तीसरा जो मुद्दा है वो ये बहुत बड़ा मुद्दा है पोस्ट कोविड चैलेंज, बट मैं ये चाहूंगा कि इसके बारे में हम कभी तो विस्तार से बात करें, क्योंकि what could be the future policies, इसमें ये आता है individual responsibility, इसमें दूसरी बात आती है social responsibility और तीसरी बात आती है government responsibility. So when talking about policies, there are many things which should be catered in distant future. तो ये distant future बातें हैं, इसमें strengthening of public health system ये एक बहुत अहम मुद्दा है। दूसरा एक मुद्दा है livability quotient of city should be increased. तीसरा एक बहुत अहम मुद्दा आता है वो decongestion, strategic decongestion of cities, क्योंकि आज हम मुंबई की बात करें, आज हम पुणे की बात करें या विश्व के सभी शहरों की जब बात करते हैं, तो जिन जिन शहरों को बड़ा खामियाजा भुगतना पड़ा है उसमें न्यूयॉर्क है, उसमें मॉस्को है, उसमें मुंबई है, ये जो बड़े शहरों का जो एक ये जो दिक्कत है, इसके लिए हमें आगे जाके स्ट्रेटेजिक डीकंजेशन का भी सोचना पड़ेगा। बट दीज आर ऑल पॉलिसी मैटर्स। जो हम इकोनॉमिक मैटर पे जब आते हैं पोस्ट कोविड चैलेंज, तो इसमें दो बातें, अगेन इंडिविजुअल बात ये है कि हम लोग पिछले 65-70 साल दिनों से हम लोग वी आर इन लॉकडाउन, एक आदत जो काम करने की है, ये आदत में थोड़ा बहुत हिचकिचाहट हो सकती है। दो टू बिगिन आर वर्क दैट सेल्फ मोटिवेशन, क्योंकि सेल्फ मोटिवेशन करते हुए हम दो बातों से टैकल करेंगे। एक तो कोविड का जो स्टिग्मा है, क्योंकि अभी तक दो प्रकार के नेचर दिखाई दे
चुके हैं कोविड से डील करते हुए, एक तो मुझे क्या हो सकता है ये एक नेचर है, और दूसरा नेचर अगर मुझे हुआ तो ये डर है. तो वाइल डीलिंग विद कोविड व्हेन विल बी स्टार्टिंग आवर इकोनॉमी वी हैव टू टेक द मिडवे ऑफ दीज टू इमोशंस एंड देयर शुड बी अ कॉशियस अप्रोच. ये कोविड हमारे साथ होने वाला है, हमारे इर्द गिर्द कोविड का असिम्प्टोमेटिक पेशेंट्स रह सकता है, तो मेरी हेल्थ ये मेरी जिम्मेदारी है, ये समझ के हमें बहुत जिम्मेदारी पूर्ण बर्ताव आगे आने वाले भविष्य में अपना खुद का रखना पड़ेगा जब हम ये इकोनॉमी शुरू कर रहे हैं. ये इकोनॉमी शुरू करते हुए गवर्नमेंट ने कुछ प्रायोरिटीज डिसाइड की है. ये प्रायोरिटी डिसाइड करने के बाद जैसे हमें पता चल रहा है कि कई सारी कंपनियां खुल रही है, लेकिन इसी के साथ साथ अगर हम माइग्रेंट लेबर्स की बात करें तो बहुत बड़े पैमाने पे माइग्रेंट लेबर्स अपने अपने गांव गए हैं. तो ये हम सिर्फ इंडस्ट्रियल सेक्टर की अगर बात करें तो आई फील देयर शुड बी सम प्लेटफॉर्म शुड बी क्रिएटेड कि जिसमें जो जो अपॉर्चुनिटीज अवेलेबल है रिगार्डिंग एम्प्लॉयमेंट अपॉर्चुनिटी जो जो अवेलेबल है ये अवेलेबल एम्प्लॉयमेंट अपॉर्चुनिटीज डिस्प्ले कर सके. इस प्रकार का कोई तो एक प्रावधान हमें करना होगा आने वाले भविष्य में जिससे युवाओं को पता चले कहाँ कहाँ अपॉर्चुनिटी है. क्योंकि जो माइग्रेंट लेबर्स अभी गए हैं मेरे ख्याल से उनके जाने के बाद उनके क्वारंटाइन के बाद उनको जो एक इमोशनल एक मेंटल ट्रॉमा है उसके बाद उनके वापस आने में काफी वक्त लग सकता है और इस वजह से काफी कंपनियों को काफी इंडस्ट्रीज को आज भी दिक्कतें झेलनी पड़ रही है. तो ये डोमेस्टिक और माइग्रेंट लेबर इन दोनों के बारे में अगर सोचे तो इसका प्लेटफॉर्म अगर बने तो डोमेस्टिक यूथ विल कम टू नो व्हाट ऑल अपॉर्चुनिटीज एम्प्लॉयमेंट अपॉर्चुनिटीज आर अवेलेबल देयर इन द मार्केट एंड दे कैन अप्लाई फॉर दोज अपॉर्चुनिटीज. ये एक बात होती है. दूसरी बात यह है कि कई सारे क्षेत्रों को पोस्ट लॉकडाउन उभरने में काफी समय लग सकता है. जैसे हम लोग अभी बोल रहे हैं कि फार्मर्स जो किसानों की एक बहुत बड़ा नुकसान इस पूरे लॉकडाउन के पीरियड में हुआ है, स्पेशली द फार्मर्स हु वर इनटू हॉर्टिकल्चर. तो फार्मिंग इंडस्ट्री को लेके फार्मर्स को लेके आगे आने वाले भविष्य में जो जो शॉर्टफॉल्स हमें अभी दिखाई दिए है वो शॉर्टफॉल्स बेसिकली दो शॉर्टफॉल्स इस लॉकडाउन में दिखाई दिए. एक तो ये है कि द स्टोरेज फैसिलिटी वी हैव फॉर एग्जाम्पल जैसे मैं ग्रेप्स का अगर एक उदाहरण दूं तो जिस दिन लॉकडाउन अनाउंस हुआ उस दिन महाराष्ट्र में सिर्फ महाराष्ट्र में खेतों में खड़े जो ग्रेप्स का एक कुल मिलाकर जो ग्रेप्स थे दैट वाज अप्रोक्सीमेटली 4.5 लाख टन और अपनी जो स्टोरेज कैपेसिटी है दैट वाज ओनली 60,000 टन. तो 4.5 लाख और 60,000 और ये 4.5 लाख में से पहले एक्सपोर्ट हुआ ग्रेप्स आप छोड़ दीजिए उसके बावजूद आज भी हमारी स्टोरेज फैसिलिटी काफी कम है. ये हमें हमारे सामने बात आई है. दूसरी एक बात है दैट इज एग्रो प्रोसेसिंग इंडस्ट्री. भले हमने कई सारी योजनाओं का जिक्र किया हो कई सारी योजनाओं के प्रावधान किए हो फिर भी आज भी एग्रो प्रोसेसिंग इंडस्ट्री हम लोगों में काफी कम मात्रा में दिखाई दी है. आज भी अगर मैं मेरे चुनाव क्षेत्र की जब बात करता हूं तो जब खरबूज की बात आती है जब तरबूज की बात आती है तो कई सारे फल रास्ते पे लोगों को फेंक देने पड़े थे. हैड वी हैड दिस फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री ये नौबत हम पे नहीं आती. दूसरी एक बहुत बड़ी इंडस्ट्री जो उभरने के लिए अभी किसानों के लिए उभरने के लिए जो खरीफ का जो सीजन आने वाला है इस खरीफ सीजन में किसानों के लिए जो जो फैसिलिटीज है फिर वो क्रॉप इंश्योरेंस से लेके क्रॉप लोन से लेके ये सारी फैसिलिटीज उन्हें एट द डोर अगर मुहैया किया कराई दी गई तो मेरे ख्याल से ये तो फैसिलिटीज है लेकिन वी हैव टू इंश्योर दैट दे गेट ऑल दिस फैसिलिटीज सो दैट दिस खरीफ सीजन शुड नॉट बी वेस्टेड फ्रॉम देयर हैंड्स. दूसरी एक बहुत अहम जो मुद्दा है कि जिस इंडस्ट्री को उभरने में काफी समय लगेगा दैट इज टूरिज्म. कि कई सारे ऐसे राज्य है जिनका जैसे पहले कश्मीर था कि कश्मीर में टूरिज्म वाज द मेन सोर्स लेकिन टूरिज्म को आगे आने वाले समय में उभरने के लिए काफी वक्त लगेगा क्योंकि लोगों के दिल से वो डर अभी भी 3-4-6 महीने रहेगा जो कोरोना का डर है. तीसरी इंडस्ट्री जो आगे आने वाले समय में उभरने के लिए वक्त लगेगा दैट इज एंटरटेनमेंट इंडस्ट्री. मी माई सेल्फ बींग फ्रॉम एंटरटेनमेंट इंडस्ट्री आई पर्सनली फील दैट कि ओपनिंग अप ऑफ एंटरटेनमेंट इंडस्ट्री विल बी फर्स्ट टेलीविजन देन ओटीटी प्लेटफॉर्म्स देन थिएटर्स एंड देन ड्रामेटिक्स.
और ये थिएटर्स और ड्रामेटिक्स का जो है, जो जब तक थिएटर खुलेंगे नहीं, और थिएटर अगर खुले भी तो भी जब तक लोगों के जहन से कोरोना का डर नहीं जाएगा तब तक लोग थिएटर का रुख नहीं करेंगे, इसलिए इस इंडस्ट्री को शुरू होने में काफी वक्त लग सकता है। अभी गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र इज ट्राइंग देयर लेवल बेस्ट सो दैट दिस एंटरटेनमेंट इंडस्ट्री कैन बी स्टार्टेड एज अर्ली एज पॉसिबल, एटलीस्ट टेलीविजन एंड ओटीटी प्लेटफॉर्म्स कैन बी स्टार्टेड, ये बात हो रही है। और पोस्ट कोविड चैलेंज में सो दीज आर इकोनॉमिकल बातें, और इकोनॉमिक्स के बाद एक बहुत इकोनॉमिक्स के साथ एक बहुत बड़ी बात आती है, जैसे बीच में मैंने पढ़ा था कि पोस्ट कोविड देयर कैन बी अ वेरी बिग रिसेशन, देयर कैन बी अ रिसेशन इन वर्ल्ड ऑल्सो, इन रिसेशन इन इंडिया ऑल्सो। अगर हम भारत की बात करें, देश की बात करें, तो देश की अर्थव्यवस्था पहले से ही परेशानी में थी, पहले से ही मुश्किलों में थी, और ऐसे मुश्किल में जब हम ये लॉकडाउन वी हैव बीन कंटिन्यूइंग फॉर ऑलमोस्ट 65 डेज एंड देयर इज अ पॉसिबिलिटी दैट लॉकडाउन माइट बी एक्सटेंडेड फॉर सर्टेन मोर टाइम, तो इसके बाद अर्थव्यवस्था पे जो उसके परिणाम होंगे और उन परिणामों की वजह से आम आदमी की जिंदगी पे इसका जो परिणाम होने वाला है, इसका भी हमें ख्याल रखना पड़ेगा, क्योंकि कई सारे प्राइवेट वर्कर्स जो है अभी भी कई सारे कंप्लेंट्स आ रहे हैं कि लॉकडाउन के समय में लोग बोला गया था कि कंपनीज ने नौकरी में कपात नहीं करनी चाहिए, पगार जितनी हो सके उतनी सैलरी देने की सोचनी चाहिए, लेकिन कई सारी जगहों से ये कंप्लेंट आ रही है कि सैलरी नहीं मिल रही है, और बेसिकली जो मिडिल क्लास है वो एक अलग दुविधा में फंसा हुआ है, और ये दुविधा ये है कि मुझे सैलरी नहीं मिली तो मेरे जो ईएमआईज है वो नहीं जाएंगे, और सैलरी नहीं मिली इसके लिए अगर मैं रिवोल्ट करता हूँ, इसके लिए अगर मैं कंपनी से पंगा लेता हूँ तो मेरी नौकरी का क्या। तो इस दुविधा में जो मध्यम वर्ग है वो फंसा हुआ है, और शुरुआती समय में ये जो मध्यम वर्ग की एक जो समस्या सामने उभर के आने वाले लॉकडाउन की वक्त आएगी, वो ऐसे है कि जो बेसिकली जो लोअर क्लास है, जो वर्कर क्लास था, उनको कई लोगों ने समाजसेवी संस्थाएं, सामाजिक कार्यकर्ताएं हो, गवर्नमेंट हो, इन्होंने काफी मदद करने की कोशिश की। जो बहुत अमीर वर्ग है, जो चुनिंदा वर्ग है, लेकिन बहुत अमीर वर्ग के लिए लॉकडाउन का ये जो पूरा पीरियड है, ये लॉकडाउन का पूरा पीरियड कुछ नुकसान हुआ है, घर पे बैठ के अभी बोर हो रहा है, या कुछ प्लान्स कैंसिल हुए हैं, इसके आगे बढ़ के बहुत ज्यादा उन्हें आंच लगी है ऐसा अभी दिखाई नहीं दे रहा है, लेकिन जो मध्यम वर्ग है उसके सामने काफी सारे सवाल खड़े होना शुरू हो गया है। जैसे कि अभी बच्चों की स्कूल शुरू होने वाली है, जैसे कि मेरा ईएमआई जाने वाला है, मेरे घर का ईएमआई जाने वाला है, मेरे गाड़ी का ईएमआई जा रहा है, कई सारे स्टार्टअप्स है, ये स्टार्टअप्स लोगों ने शुरू किए थे, कर्जा लेके शुरू किए थे, किसी ने अपने गहने गिरवी रख के शुरू किए थे, लेकिन अभी 70 दिन के बाद भी मेरा बिजनेस वापस शुरू होगा ये मुझे पता नहीं है। और ये जो मध्यम वर्गीय सभ्यता भी है, ये मदद मांगने के लिए भी कई बार आड़े आती है, ये अभी मध्यम वर्ग को सामने पता चलने लगा है। सो दीज पोस्ट डाउन लॉकडाउन चैलेंजेस आर इंडिविजुअल हेल्थ वाइज एंड मोस्ट इंपॉर्टेंटली दैट इज इकोनॉमिकल, और ये आगे आने वाले समय में इन सब बातों को गति देने के लिए, चालना देने के लिए एक बहुत ही क्लियर पॉलिसी की जरूरत देश को पड़ने वाली है, ऐसा मुझे लगता है। थैंक यू। धन्यवाद डॉक्टर कोले। आप पॉलिटिशियन के अलावा खुद एक डॉक्टर भी हैं। वायरस जो है COVID-19, इसको आप कैसे देखते हैं एज कंपेयर टू अदर वायरसेस जिन्होंने अपनी सोसाइटी को स्ट्रक किया था पहले? जी श्रीनिवास सर, कोविड एज सच एज वी नो COVID-19 इज अ वायरस, लेकिन इसमें अलग बात सिर्फ ये है कि इन्फेक्टिविटी जो है कोविड की ये बहुत ज्यादा है, लेकिन एक पॉजिटिव वे अगर इसके बारे में देखा जाए तो 70-80% पेशेंट्स आर सिम्टोमैटिक, 50-20% आर मॉडरेटली सिम्टोमैटिक, एंड 5% जिनमें सीवियर सिम्टम दिखाई देते हैं। अगर डेथ रेट का हम लोग बात करें तो पिछले कुछ दिनों में जो डेथ रेट कंट्रोल करने में हम लोगों ने इस पे महारत हासिल की है, दैट इज वेरी इंपॉर्टेंट, और इसलिए फर्स्ट थिंग कि कोविड कोई गुनाह नहीं है, कोई जुर्म नहीं किया कोविड के पेशेंट ने, इट इज जस्ट लाइक एन इलनेस, इट इज जस्ट लाइक एन इन्फेक्शन, मुझे जुकाम होता है, खांसी होती है, मलेरिया होता है, उसी प्रकार से मुझे कोविड हो सकता है, ये पहले समझ लेना चाहिए। और ये दूसरी बात है, मुझे ना हो इसलिए मेरी खुद की क्या जिम्मेदारी है, मैंने क्या क्या प्रिकॉशन लेनी चाहिए, और खुदा ना खास्ता अगर मुझे कोविड हो गया तो मुझसे
बाकी लोगों को संक्रमण ना हो इसके लिए मैंने क्या करना चाहिए, ये अगर हम पूरी खबरदारी बरते तो मुझे लगता है इट इज जस्ट एन इन्फेक्शन एंड वी कैन डील विद दिस इन्फेक्शन। सर हमारे साथ संदीप साखरे जी भी हैं, वो आपसे कुछ सवाल पूछना। हाँ सर, तुमच्या बोलण्यात एक आलं की आपण कोरोनाचे विनाकारण भीती मनात घेऊन जगतोय का, की आपल्याकडे टीबी आहे, आपल्याकडे कॅन्सर पेशंट आहे, आणि त्याच्या तुलनेमध्ये जो आपण जर कोरोनाचा आत्ताचा रुग्णांचा जर आकडा बघितला तर तो तुलनेने कमी आहे, मग असं असताना आपल्या मनात जी कोरोनाची भीती आहे ती कुणामुळे निर्माण झाली, माध्यमांनी केली आहे का की सरकारकडून आहे, तुम्हाला काय वाटतं? संदीपजी दोन याच्यामध्ये प्रश्न आहेत तुमच्याकडे, की कोरोनाची ही भीती आवश्यक म्हणजे अनाठायी आहे का? जेव्हा आपण बाकी आकडेवारी बघतो तर आपल्या देशामध्ये ट्युबरक्युलोसिसने दरवर्षी मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या जवळपास 470,000 आसपास आहे, ऍक्सिडेंट रोड ऍक्सिडेंट मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या आपल्याकडे जवळपास 1.5 लाखाच्या आसपास आहे। आपण आज कोरोनामुळे गेल्या 70 दिवसात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या बघितली तर या प्रमाणात हे प्रमाण नक्कीच कमी आहे, पण तरी सुद्धा ही जबाबदारी ना प्रसार माध्यमांवर ढकलेल ना मी राज्यकर्त्यांवर ढकलेल, पण अचानक जागतिक संकट जेव्हा आलं तेव्हा नकळत याच्या विषयी एक भीतीचं वातावरण निर्माण झालं आणि त्यावेळी ठोसपणे पुढाकार घेऊन याला घाबरण्याची गरज नाही हे असं असं आहे हे सांगण्यामध्ये कदाचित आपली यंत्रणा कमी पडली असावी असं मला वाटतं। आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा काही काळ कोविडचं हे जे वातावरण आहे हे असंच राहणार आहे, त्यामुळे मला असं वाटतं की त्याला खूप घाबरण्यापेक्षा व त्याच्याविषयी बेफिकिरी बाळगण्यापेक्षा, मी कायम म्हणतोय की बेफिकिरी आणि घाबरणं या दोन्हीचा सुवर्ण मध्य म्हणजे सावधगिरी, आणि त्या पद्धतीने जे सुरुवातीपासून सार्वजनिक आरोग्य विभागाने एक टॅगलाईन याची घेतली होती ती फार महत्वाची मला असं वाटतं, ती म्हणजे कोरोनाला घाबरू नका परंतु जागरूक राहा, ही सार्वजनिक आरोग्य विभागाची टॅगलाईन फार महत्वाची असं मला वाटतं। त्यामुळे ही भीती पसरवण्यामध्ये ठराविक एकाचा दोष असं म्हणता येत नाही, पण ती अडचण समजून घेण्यामध्ये आपण थोडस कमी पडलो असं प्रामाणिकपणे कबूल करावं लागेल। असं पुढचा प्रश्न असा आहे की आता लॉकडाऊन 5 येईल अशी चर्चा चालू झाली, लॉकडाऊन 4 संपताना राज्य सरकारकडचे पण प्रयत्न आहेत की आता पुढची लॉकडाऊनची स्टेज काय असेल तर लगेच आपण काही सगळं सुरळीत करू शकू अशी परिस्थिती सध्या लगेच उद्भवणार नाही, पण मग येत्या काळात तुम्ही जसं म्हणता की गर्दीपासून स्वतःला रोखलं पाहिजे, गर्दी ही पण मुंबई पुण्यासारख्या शहरात जिथे सगळे व्यवसाय अवलंबून आहेत किंवा लोकल ही तर मुंबईची काय जीवनवाहिनी आपण म्हणूया, तर अशा सगळ्या परिस्थितीत जगताना ही गर्दी आम्ही कसे म्हणजे सर्वसामान्य माणसं कशी टाळू शकतील किंवा त्याच्यावर काय उपाय केला पाहिजे? सर त्यामध्ये 2-3 गोष्टी आहेत की सरकार जेव्हा म्हणतं की लॉकडाऊन लगेच उठवता येणार नाही ही अत्यंत रास्त गोष्ट आहे, कारण लॉकडाऊन एक्झिट प्लॅन हा फार प्रभावीपणे इथून पुढे आपल्याला राबवावा लागेल, कारण लॉकडाऊन झाल्यापासून ते आतापर्यंत जो मुळात वेळ मिळाला होता तो कशा कशासाठी मिळाला होता आणि हा एक वेगळा चर्चेचा विषय आहे आणि त्यामध्ये फार दोषारोपही होऊ शकतील, त्यामध्ये केंद्र राज्य या हे सगळे वादही त्यामध्ये येऊ शकतील, पण गर्दीची ठिकाणं जी टाळायची असतील जे आपण म्हणतो आहोत त्या पद्धतीनं टप्प्याटप्प्यानं लॉकडाऊन उठवल्यानंतर सुद्धा ही आता खाली ऑफिसेस जी असतील, शाळा ज्या असतील, महाविद्यालय जी असतील, या सगळ्यांच्या वेळांमध्ये काही आपल्याला बदल करता येतील का, विशेषतः पब्लिक ट्रान्सपोर्ट, जसं मी म्हणालो की पुढे जाऊन लॉंग टर्म स्ट्रॅटेजिक डीकंजेशन ऑफ सिटी इज अ लॉंग टर्म मेजर, पण जो शॉर्ट टर्म मेजर आहे जे तुम्ही म्हणता की लॉकडाऊन उठवलं आणि आता मी जुलैमध्ये किंवा जूनमध्ये मी कशा पद्धतीने गर्दीपासून राहायचं, तर याच्यामध्ये एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे की आवश्यकता म्हणजे गरज आणि चैन, ही गोष्ट गेल्या 65-70 दिवसात आपल्याला समजली, चैनीची गोष्ट कोणती आणि गरजेची गोष्ट कोणती, त्यामुळे पुढच्या 2-3 महिन्यांमध्ये आपण जी गरजेची गोष्ट आहे त्या गरजेच्या गोष्टीसाठीच बाहेर पडणं, गर्दीच्या वेळा शक्यतो आपण टाळणं, आता ही इतर वेळी बाहेर पडतानाची गोष्ट आहे, जेव्हा आपण कामाच्या वेळी बाहेर पडतो त्यावेळी हा एक संपूर्णपणे धोरणात्मक निर्णय असायला हवा की शाळेच्या वेळा असतील, महाविद्यालयांच्या वेळा असतील या वेगवेगळ्या करता येतील का, खासगी आणि सरकारी कार्यालयांच्या वेळा या वेगवेगळ्या करता येतील का, पुढच्या काही काळासाठी आपल्याला ऑल्टरनेट डे ऑफिसेस ही कॉन्सेप्ट राबवता येईल का, त्याचबरोबर आता मला वाटतं टाटा कन्सल्टन्सी म्हणजे सर्व्हिसेस TCS आणि फेसबुकने याविषयी लॉकडाऊन नंतर एक अनालिसिस केलं, त्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे की इथून पुढे वर्क फ्रॉम होम ही कॉन्सेप्ट आम्ही जास्तीत जास्त राबवू, त्या पद्धतीने जास्तीत जास्त आपल्याला वर्क फ्रॉम होम राबवता जिथे जिथे येणं शक्य असेल त्या त्या ठिकाणी ही गोष्ट राबवणं, या पुन्हा गोष्टी ज्या आहेत की दुर्दैवानं आपण कोविडच्या बाबतीमध्ये बऱ्याच ठिकाणी ट्रायल अँड एररचा विचार केला, पण लॉकडाऊन एक्झिटच्या बाबतीमध्ये काही ठिकाणी आपल्याला ट्रायल अँड एरर
अशा पद्धतीने करावी लागेल. आणि जर ती एका निश्चित दिशेनं केली, एक उद्दिष्ट ठेवून केली, तर मला वाटतं ही गोष्ट अशक्य नाहीये. पुढचा प्रश्न असा की मजुरांचं स्थलांतर खूप मोठ्या प्रमाणात झालं गेल्या आपण दिवसांमध्ये काही दिवसांमध्ये बघतोय, तर मुळात मजुरांचं स्थलांतर होण्यामागची त्यांची मानसिक भूमिका काय होती, तुम्ही कसं बघता? आणि याच्यावर हे सगळं रोखण्यामध्ये राज्य सरकार म्हणा किंवा केंद्र सरकार म्हणा, हे दोन्ही त्यांच्या पातळीवर अपयशी ठरले कुठल्या प्रमाणात? कारण महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या म्हणजे मुंबईमध्ये आपण जो क्राऊड बघितला किंवा जे पायी जाण्याचं म्हणजे जवळपास 1500-1600 किलोमीटर पायी जायला लागलं लोकांना, तर हे काही व्यवस्था म्हणून चांगलं लक्षण नाही ना? तुम्हाला काय वाटतं, तुम्ही कसं बघताय? नक्कीच, जे मजुरांचं स्थलांतर आपल्याला पाहायला मिळालं हे निश्चितच दुर्दैवी होतं. हे होत असताना मुळात केंद्र पात मी सुरुवातीला एक फार जबाबदारीपूर्वक विधान केलं, ते म्हणजे कोरोनाचा सामना करत असताना त्याची संपूर्ण व्याप्ती आणि त्याचं स्वरूप समजून न घेता आपण रणनीती तयार केली की काय असं मला वाटतं. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव हा काही काळ नक्कीच राहणार आहे. त्याचं इतर देशांमधलं एकूण वागणं जर बघितलं, एकूण जर त्याचं बिहेव्हिअर ऑफ अ डिसीज आपण ज्याला म्हणतो त्या पद्धतीने जर आपण बघितलं असतं आणि सुरुवातीच्या काळामध्ये मुळात लॉकडाऊन शिथिल करत असताना, आता हा पुन्हा लोकांना वादाचा मुद्दा वाटेल पण मग आता हा विचार येतो की लॉकडाऊन होत असताना जेव्हा फक्त 536 रुग्ण होते तेव्हाच 3-4 दिवसांचा व्यवस्थित अवधी देऊन प्रत्येकाला आपापल्या घरी परतण्याची संधी देऊन मग आपण लॉकडाऊन सुरू केला असता तर काय वेगळी परिस्थिती दिसली असती, हा सुद्धा आज एक विचार जोर पकडू लागलाय. आणि जेव्हा प्रसार हा जवळपास आपण 70,000 घरात होतो तेव्हा आपण परप्रांतीय मजुरांना जाण्यासाठीची सुविधा ही जी उपलब्ध करून दिली, ही जर आधीच सुविधा उपलब्ध करून दिली असती तर नक्कीच याच्यामध्ये एक सकारात्मक गोष्ट आपल्याला बघायला मिळाली असती. ही एक गोष्ट आहे. दुसरी गोष्ट यामध्ये विशेषतः मी पुणे जिल्हा प्रशासनाचे एक नक्कीच आभार अशासाठी मानेन की पुणे जिल्ह्यामध्ये पालकमंत्री सन्माननीय अजितदादा पवार असतील आणि जिल्हाधिकारी असतील, त्यांच्या माध्यमातून एक अत्यंत महत्वाचा निर्णय घेण्यात आला होता. तो म्हणजे सरकारी गेस्ट हाऊसेस, मॅरेज हॉल्स सगळे उघडण्यात आले होते स्थलांतर करणाऱ्या मजुरांसाठी. त्यांच्या तात्पुरत्या निवाऱ्याची, जेवणाची सोय ही या सरकारी गेस्ट हाऊसमध्ये, शासकीय विश्रामगृहांमध्ये, मॅरेज हॉल्समध्ये करण्यात आली होती. सो या पॉझिटिव्ह गोष्टीकडे मला वाटतं थोडस कमी लक्ष दिलं गेलं, पण याही पॉझिटिव्ह गोष्टी यामध्ये होत्या. पण जे स्थलांतर आहे हे नक्कीच दुर्दैवी आहे, त्यांची एकूण संख्या समजून घेण्यातही आपण कमी पडलो. म्हणून पुढच्या काळामध्ये जे स्थलांतरित मजुरांच्या रजिस्ट्रेशनची जी एक मागणी पुढे आलेली आहे, मला वाटतं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जी केलेली आहे, ही पुढच्या काळात एक फार महत्वाची मागणी ठरू शकेल. आणि यामध्ये राजकारण किंवा प्रांतवाद नाही, पण नक्की किती परप्रांतीय मजूर माझ्याकडे आहेत. आता पुणे जिल्हा परिषदेने या संपूर्ण लोकांसाठी, या सगळ्यांसाठी शरद भोजन योजनेच्या माध्यमातून 100,000 टन धान्य दिलं, हे पुणे जिल्हा परिषदेने केलं, अनेक स्वयंसेवी संस्थांनी यासाठी मदत केली. पण एकूणच स्थलांतरित मजुरांच्या मनामध्ये जी एक भीती तयार झाली होती आणि जे मला माझ्या घरी जायचंय, आपण अनेक प्रतिक्रिया जर बघितल्या तर अनेक मजुरांचं म्हणणं होतं मला माझ्या घरी जाऊ द्या. सो मला माझ्या घरी जाऊ द्या या भावनेतून दुर्दैवानं ती यंत्रणा उभी करण्यामध्ये आपल्याला विलंब लागला. त्यामुळे विशेषतः ही पुन्हा आंतरराज्यीय ही सगळी मुवमेंट होती, इंटरस्टेट मुवमेंट होती. ये इंटरस्टेट मुवमेंट जब होने वाली थी तो ये विभिन्न राज्यों में एक सुसंवाद प्रस्थापित करने में हमारे पॉलिसी मेकर्स कुड नॉट सक्सीड. और हमारे पॉलिसी मेकर्स ने अगर ये विभिन्न राज्यों में एक सुसंवाद अगर प्रस्थापित किया होता तो ये जो माइग्रेंट लेबर्स है इनको जिस दुर्दशा का सामना करना पड़ा ये दुर्दशा का सामना नहीं करना पड़ता. तर तुमच्या मतदारसंघाबद्दल बोललो तर शिरूर मध्ये, आता उदाहरणार्थ आंबेगाव तालुका होता, आंबेगाव तालुक्यामध्ये 2-3 दिवसापूर्वी फारसे रुग्ण नव्हते, पण आता अचानक त्याच्या रुग्णांची संख्या वाढायला लागली. तर आता तुमच्या, आता तो शहरी भागातून हळूहळू ग्रामीण भागाकडे कोरोनाचा शिरकाव होत चाललाय. दुसरं चाकण सारखी एमआयडीसी आहे की जिथे आता उद्योगांना लेबर मिळायचा प्रश्न निर्माण झाला, तिथे उद्योगांमधले जे मजूर आहेत त्यांची पळवापळवी सुरू झाली आहे, त्यांना जास्त लेबर पैसे देऊन मजूर इकडे तिकडे दिले जात आहेत. तर ह्याच्या संदर्भात खासदार म्हणून तुम्ही काही उपाययोजना करताय का, तुम्ही कसं काय? यामध्ये 2-3 फार महत्वाच्या गोष्टी आहेत संदीपजी. एक म्हणजे ज्या पद्धतीनं सुरुवातीला परदेशातून कोरोना आला, जे परदेशातून प्रवास करून आले त्यांच्यामध्ये आधी लागण दिसली आणि मग स्थानिकांमध्ये लागण व्हायला सुरुवात झाली. विशेषतः आपण जेव्हा जुन्नर, आंबेगाव, खेड
या तीन तालुक्यांचा आपण एक विचार करतो तेव्हा याची वर्षानुवर्ष चाललेली एक पद्धत एक इकॉलॉजी ही सुद्धा आपण समजून घेतली पाहिजे की इथून मागे अनेक घरातले कर्ते पुरुष हे मुंबई पुण्यामध्ये कामाला होते त्यामुळे घरातला एक सदस्य हा मुंबई पुण्यामध्ये असायचा त्यामुळे मुंबई पुण्याशी या सगळ्या भागांचं एक अत्यंत जवळिकीचं आणि घरातलं नातं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव जसं जसं मुंबईत आणि पुण्यात वाढायला लागला तस तसे ही मंडळी आपापल्या गावी जाण्याला सुरुवात झाली आणि आता तिसऱ्या लॉकडाऊन म्हणजे 17 मे नंतर विशेषतः ज्यांचं हे स्थलांतर झालेलं आहे जे लोक आपापल्या गावी गेलेत त्यातल्या अनेकांमध्ये कोरोनाची ही लक्षणं आता दिसून येत आहेत. ही लक्षणं दिसून येत असताना आज जुन्नरमध्ये जवळपास 12 रुग्ण आहेत, खेडमध्ये 15ची संख्या वाढली, तुम्ही म्हणाल आंबेगाव तसं वाढलंय, शिरूरमध्ये 15च्या आसपास ही संख्या गेलेली आहे. त्यामुळे पुढच्या काळामध्ये हा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीनं जे लोक बाहेरून आलेले आहेत त्यांनी संस्थात्मक विलगीकरण करण्याच्या दृष्टीनं करून घेण्याच्या दृष्टीनं कन्व्हिन्स करणं यासाठी स्थानिक प्रशासनाबरोबर आपण सातत्याने बोलतो आहोत. याचबरोबर एक मोठा धोका होता जो आपण खर तर आधी ओळखला तो म्हणजे स्वॅब टेस्टिंगसाठी सगळ्या रुग्णांना पुण्यात जावं लागत होतं आणि पुढच्या काळामध्ये म्हणजे सकाळी माझा थ्रोट स्वॅब घेतला जातो, संध्याकाळी माझ्याकडे रिपोर्ट येतो, मी दिवसभर त्या कंटेनमेंट झोन मध्ये राहतो, दिवसभर मला लागण होण्याची शक्यता असते, मात्र संध्याकाळी मी निगेटिव्ह रिपोर्ट घेऊन जातो, ही एक फसगत होऊ शकते याचा विचार करून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असतील, जिल्हाधिकारी असतील यांच्याबरोबर मी सातत्यानं समन्वय करून आपण आज लेण्याद्रीमध्ये कोविड केअर सेंटर सुरू आहे, भीमाशंकरला आंबेगावमध्ये भीमाशंकरला कोविड केअर सेंटर सुरू आहे, मंचर उपजिल्हा रुग्णालयामध्ये आपण DCSC ची सुविधा केलेली आहे, त्याचबरोबर वाघोलीमध्ये एक कोविड केअर सेंटर सुरू आहे, खेड तालुक्यामध्ये चाकणमध्ये कोविड केअर सेंटर सुरू आहे आणि या सगळ्या ठिकाणी आपण थ्रोट स्वॅब टेस्टिंगची सुद्धा सुविधा केली, थोडसा कलेक्शनची सुविधा केलेली आहे. त्यामुळे या कोविड केअर सेंटरमध्ये असिम्प्टमॅटिक रुग्ण ठेवले जातील आणि त्याचबरोबर थ्रोट स्वॅब ज्यांचा असेल, जे असिम्प्टमॅटिक पेशंटचा थ्रोट स्वॅब असेल तो स्वॅब तिथेच घेतला जाईल, संशयितांचा सगळ्यांचा स्वॅब हा तिथेच घेतला जाईल आणि फक्त स्वॅब तपासणीसाठी शहरात येईल, जेणेकरून आपण एक पॉसिबल इन्स्टिट्यूशनल स्प्रेड ज्याला म्हणू शकतो त्याचा एक धोका आपण टाळण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचबरोबर स्थानिक प्रशासनाची समन्वय साधून सातत्याने त्यांच्या संपर्कात राहून लोकप्रतिनिधी स्थानिक प्रशासन यांच्या समन्वयाने आपल्याला काय करता येईल यासाठी आपण प्रयत्न करतो. एका बाजूला हे सगळे प्रयत्न सुरू आहेत आणि दुसऱ्या बाजूला आपण राज्य सरकारच्या पातळीवरती जी काही आरोप प्रत्यारोपांच्या ज्या फैरी बघतो आहोत पत्रकार परिषदाविरुद्ध पत्रकार परिषदा, तर हे कितपत योग्य आहे या सगळ्या काय तुम्ही कसं बघताय? नाही कसं मला असं वाटतं की आरोप करणारे सुद्धा आणि त्याला उत्तर देणारे सुद्धा माझ्यापेक्षा खूप ज्येष्ठ आहेत त्यामुळे हे कितपत योग्य आहे किंवा अयोग्य आहे या वादात मी पडणार नाही. पण आत्ताची प्रायोरिटी ही प्रत्येकाचीच ही नक्कीच कोविडचा सामना कशा पद्धतीने करायचा आणि विशेषतः कोविडच्या पुढच्या काळामध्ये जोपर्यंत लस येत नाही जोपर्यंत उपचार येत नाही तोपर्यंत आपल्याला काय करायचं यासाठीच राज्य सरकारचं लक्ष हे पूर्णपणे केंद्रित झालेलं आपल्याला आजही बघायला मिळतंय. आणि मला वाटतं की आरोप प्रत्यारोप हे नक्की असू शकतील पण आपत्तीच्या काळामध्ये सुसंवादाने जर मार्ग काढला तर त्याचा सगळ्यांना फायदा होईल. सर, मनोरंजन क्षेत्राच्या बद्दल तुम्ही थोडंसं मगाशी सांगितलं पण आता तुम्ही प्रत्यक्ष त्याच्यात आहात, तर आता तिथे जे सगळे जे म्हणजे बॅकडो बॅकस्टेज जे कर्मचारी आहेत त्यांचे सगळे जे हाल चालू आहेत किंवा त्यांच्या संदर्भात कामही होतं पण त्याला त्या सगळ्या क्षेत्रामध्ये नुकसान तर आपल्याला म्हणजे दिसतच आहे, पण ह्याच्यात काही आगामी काळात संधी पण निर्माण होतील असं तुम्हाला वाटतं? नाही, मनोरंजन क्षेत्रामध्ये संधी निर्माण होण्यासाठी नक्कीच थोडासा वेळ लागेल असं मला वाटतं. जसं आपण इतर इंडस्ट्रीच्या बाबतीत म्हणतो आहोत त्या पद्धतीनं परवाच एक बैठक झाली, त्या बैठकीत मला असं कळलं की जे आर्ट डिपार्टमेंटचं काम करतात त्यामध्ये 50-60% लोक लाइटिंग आणि आर्ट डिपार्टमेंटचं, आता हे मराठी हिंदी दोन्ही इंडस्ट्रीज मिळून 50-60% लोक हे परप्रांतीय आहेत, हे शक्यतो उत्तर प्रदेश मधले किंवा बिहार मधले कामगार यामध्ये मोठ्या प्रमाणावर. त्यामुळे जसं तुम्ही म्हणता तशी संधी निर्माण होणं, तशी ही संधी नक्कीच या पुढच्या काळामध्ये स्थानिक महाराष्ट्रातल्या तरुणांसाठी ही संधी नक्कीच त्यासाठी तयार होऊ शकते. पण पुढच्या काळामध्ये एंटरटेनमेंट इंडस्ट्री सक्षमपणे उभी राहण्यासाठी निश्चित जास्त अवधी लागणार आहे. जसं मी काय म्हणतो की एक म्हणजे टुरिझम इंडस्ट्री, दुसरं म्हणजे एंटरटेनमेंट इंडस्ट्री, या दोन्हींना उभं राहण्याचा एक फार मोठा फॅक्टर हा आहे. तो फॅक्टर म्हणजे सर्वसामान्य नागरिकांच्या मनातली कोरोनाची भीती जाणं हा एक फार महत्वाचा फॅक्टर आहे. कारण तुमच्या मनातली भीती दूर झाल्याशिवाय तुम्ही थिएटरमध्ये जाणार नाही, जोपर्यंत तुम्ही थिएटरमध्ये जाणार नाही तोपर्यंत थिएटरमध्ये नाटक चालू होऊ शकणार नाही, ही एक गोष्ट आहे.
जे छोटे सिनेमे आहेत ते ओटीटी प्लॅटफॉर्मवर आता विकले जातात, पण जे बडे मोठ्या बजेटचे सिनेमे आहेत हे ओटीटी प्लॅटफॉर्मवर येऊ शकत नाही, कारण त्याचं अर्थकारण तिथे जुळू शकत नाही. त्याच पद्धतीनं टेलिव्हिजन इंडस्ट्री कशा पद्धतीने सुरू करता येईल याचा आपण प्राधान्याने सध्या विचार करतो आहोत, आणि महाराष्ट्र सरकार यासाठी अत्यंत सकारात्मक पावलं उचलतंय हे सुद्धा मी नमूद केलं पाहिजे. आणि सगळ्या संस्था, सगळ्या युनियन्स, मग त्या निर्मात्यांच्या असतील, कलाकारांच्या असतील, कामगारांच्या असतील, ब्रॉडकास्टर्सच्या असतील, या सगळ्या युनियन्सना एका व्यासपीठावर आणून लवकरात लवकर या मनोरंजन क्षेत्राच्या अर्थचक्राला कशी चालना देता येईल यासाठी महाराष्ट्र सरकार ठोस पावलं उचलतंय. तुम्ही सर छत्रपतींच्या भूमिका करता, छत्रपती शिवाजी महाराज आहेत, संभाजी महाराज आहेत, तर आपण व्यक्तिरेखा करताना साधारण ती पात्र काय विचार करत असतील, किंवा अशी परिस्थिती जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी किंवा संभाजी महाराजांच्या काळात याच्यापेक्षाही गंभीर परिस्थितींना त्यांना तोंड द्यायला लागलं, त्या काळात असं सर संकट आलं असतं तर त्यांनी याच्याकडे कसं बघितलं असतं, संधी म्हणून बघितलं असतं की काय, तुम्ही कसं विचारता? नाही, मी कायम असं म्हणतो की संकटात प्रत्येक गटाच्या पाठीवर एक संधी कायम असते. जर तरच्या भाषेपेक्षा आता समोर काय आणि त्यातून काय, आपण जेव्हा विचार करतो तेव्हा महाराजांनी कायम संकटाचं संपूर्ण स्वरूप समजून घेऊन त्याविषयी आधी रणनीती आखली आणि मग ते सामोरे गेले. त्या पद्धतीनं आपण कोविडच्या बाबतीत सगळं स्वरूप समजून घेऊन रणनीती आखली का याविषयी आता जर आपण रेट्रोस्पेक्टिव्हली विचार केला तर अनेक मतमतांतर याविषयी होऊ शकतील. दुसरी गोष्ट, महाराजांनी काम संकटाच्या पाठीवर लपलेली संधी शोधली. जसं आपण आता सातत्यानं म्हणतो की स्थानिकांना रोजगाराची एक संधी उपलब्ध होईल, त्याच पद्धतीनं आता अनेक तरुण शेतकऱ्यांनी हे शेतकरी ते ग्राहक ही संकल्पना या लॉकडाऊनच्या काळात राबवण्याचा प्रयत्न केला. भविष्य काळामध्ये याला जर एक ठोस स्वरूप देण्यात आलं तर हे ठोस स्वरूप शेतकरी ते ग्राहक हे स्वरूप शेतकऱ्यांना फार मोठा दिलासा येणाऱ्या पुढच्या काळात देऊ शकेल. तिसरी महत्वाची गोष्ट आहे की लॉकडाऊनचं आत्मपरीक्षण जर आपण करू शकलो, म्हणजे खरं तर अपेक्षा ही आधी होती जेव्हा कोरोनाचा काळ सुरू झाला तेव्हा संसदेत ही मी मागणी केली होती की याचं रिअल टाइम लॉस अनालिसिस करत जावं, पण आपण रेट्रोस्पेक्टिव्हली जेव्हा आपण याचा विचार करतो की नेमकं काय काय शिकवलं, जसं मी म्हणतो डी कंजेशन ऑफ सिटीज, डी सेंट्रलायझेशन ऑफ एम्प्लॉयमेंट किंवा स्ट्रेंथनिंग ऑफ पब्लिक सिस्टीम, या पब्लिक हेल्थ सिस्टीम, या ज्या सगळ्या गोष्टी आहेत याच्यावर सकारात्मक जर विचार केला तर पुढच्या इथून पुढच्या काळामध्ये कोणत्याही नेतृत्वाला राज्याचं असेल देशाचं असेल नेतृत्व करत असताना पुढच्या 25-30 वर्षांचं धोरण, पुढच्या 25-30 वर्षांचं प्लॅनिंग हे समोर ठेवून त्या पद्धतीनं पुढे जावं लागेल, तसे धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतील असं म्हटलं तर ते जास्त उचित ठरेल. तर एक प्रश्न असा आहे की मध्यम वर्गीयांचा तुम्ही उल्लेख केला की सध्या सगळे गरिबांबद्दल बोलतायत, मजुरांबद्दल बोलतायत, पण मध्यम वर्गीयांना कर्जमाफी म्हणा किंवा होम लोनच्या संदर्भामध्ये काही सूट म्हणा, अशा पातळीवर कुठल्याही राजकीय पक्षाकडून किंवा कुठल्याच व्यासपीठावरून मागणी होताना दिसत आहे? आणि मध्यम वर्गीय तुम्ही जसं म्हणता की तसं त्याला तो बुजलेला असतो, तो साधारणपणे समोर येत नाही आणि स्वतः मान्य करत नाही की त्याला तो आर्थिक अडचणीत आहे, तर तुमच्या पातळीवर किंवा राष्ट्रवादीच्या पातळीवर पुढच्या काळात याच्या संदर्भात काही प्रयत्न होतील असे आपण असे करूया? याच्या संदर्भातला एक फार महत्वाचा प्रयत्न आपण नमूला पाहिजे तो म्हणजे महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये सगळ्यांचा समावेश होण्याच्या, हा जो एक अत्यंत क्रांतिकारी निर्णय हा जो घेतलेला आहे महाराष्ट्र सरकारनं हा अत्यंत महत्वाचा आहे. जो आधी फक्त केशरी आणि पिवळ्या रेशन कार्ड धारकांसाठी होता तो आता पांढऱ्या रेशन कार्डकांसाठी सुद्धा संपूर्ण जनतेला महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या अखत्यारीमध्ये आपण हा निर्णय आणलेला ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. पण तुम्ही म्हणता त्या पद्धतीनं मध्यम वर्गीयांच्या समस्या समजून घेऊन त्या समस्यांना सातत्यानं त्या समस्यांची सोडवणूक करण्याच्या दृष्टीनं वैयक्तिक माझ्या पातळीवर जे जे शक्य असेल ते प्रयत्न माझ्याकडून होत राहतील. सर शेवटचे दोन प्रश्न फक्त आता की तुम्ही हा सगळा लॉकडाऊनचा जो काळ होता यात तुम्ही स्वतः काय केलं, कारण तुम्ही स्वतः प्रचंड बिझी होता, म्हणजे तुमचं संसदीयचं काम, मतदारसंघात फिरणं, तुमचे काय मनोरंजन क्षेत्रामधले तुमचे शूटिंगच्या तारखा, तर तुम्हाला बऱ्याच दिवसांनी असा एक मोठा मोकळा वेळ मिळाला असेल, या काळात तुम्ही तो वेळ कसा हे केला? म्हटलं तर संदीपजी मोकळा वेळ म्हटलं तर सुरुवातीचे 3-4 दिवस होता, पण त्यानंतर जी सुरुवात होती ती जवळपास दिवसाला 300-400 फोन कॉल्स येत होते आणि कुणी कुठे अडकलेलं, कुणी कुठे समस्या अगदी डीपी जळाली इथपासून तर ज्या गोष्टी आहेत
या सातत्याने सोडवण्याचा प्रयत्न करत होतो. परदेशात अडकलेल्या आपल्या विद्यार्थ्यांना आणण्याच्या दृष्टीने जो पत्रव्यवहार तो सुरू होता. सातत्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांबरोबरच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग असतील या सुरू होत्या. मतदारसंघात मी दोनदा येऊन गेलो, पण मी जेव्हा दुसऱ्यांदा मतदारसंघात आलो तेव्हा एक फार मोठ्या सामाजिक जबाबदारीची संदीपजी मला जाणीव झाली की जेव्हा मी वाघोलीमध्ये आशा सेविकांबरोबर सर्वे करत होतो त्याचवेळी मला फोन आला की मी ज्या सोसायटीत मुंबईत राहतो त्या सोसायटीतल्या 4 बिल्डिंग या सील झालेल्या आहेत आणि माझ्या सोसायटीत साधारणतः 8 ते 9 कोरोनाचे पेशंट सापडलेले आहेत. आणि त्याचवेळी माझ्या मनात हा विचार आला की उद्या जर मी पॉझिटिव्ह आलो तर मी मतदारसंघात व्यक्तिशः फिरत असताना किती जणांना त्याचा धोका माझ्या माध्यमातून होऊ शकतो. आणि त्यानंतर मात्र मी केवळ व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आपण हा राखो ठेवायचा हे ठरवलं. त्याचबरोबर पत्नी माझी हॉस्पिटलमध्ये काम करत असताना एक कोविडचं एक गंभीर स्वरूप हे अगदी जुळून सुद्धा अनुभव आले. तर म्हणजे सगळ्या कोविड योद्ध्यांप्रती यामुळे माझ्या मनात आणखी आदर वाढला. म्हणजे आज माझ्या पत्नीच्या डिपार्टमेंटमधले जवळपास 12 जण हे कोविड पॉझिटिव्ह आहेत. आणि असं असताना हॉस्पिटलमध्ये काम करत असताना कोविड योद्ध्यांच्या घरच्यांची मानसिकता काय असेल याचा मी स्वतः अनुभव घेतला. त्यामुळे कोविड योद्ध्यांच्या प्रती एक महत्वाची गोष्ट होती. हे करत असताना जेवढे सोशल अवेअरनेसचे व्हिडिओज बनवता येईल जेवढ्या सोशल अवेअरनेसच्या प्लॅटफॉर्म्सवर जाता येईल ते येण्याचा प्रयत्न सुरू होता. आणि राजेश शिवछत्रपती मालिकेच्या अनुभवांवर शिवगंध नावाचं एक पुस्तक लिहिणं जवळपास 3-4 वर्ष पेंडिंग होतं. ते पुस्तक आता लिहून पूर्ण झालेलं आहे. म्हणजे लॉकडाऊन संपल्यानंतर प्रिंटिंग एकदा सुरू झालं की ते पुस्तक वाचकांच्या भेटीसाठी आणता येईल. सर तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल तुमचे आभार. पण मला वाटतं की शेवट समारोप श्रीनिवास सर करणार आहेत, पण त्याच्या आधी सर सगळ्यांना कल्पना नसेल पण तुम्ही चांगले कवी सुद्धा आहात. तर ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये एक तुमच्याकडून एक सकारात्मक आणि सगळ्यांना एक दिलासा देणारी अशी एक कविता तुमच्या ऐकावी अशी आमची सगळ्यांची इच्छा. संदीपजी नक्कीच. यासाठी माझ्या शिक्षिका सुचरिता पोरे आपटे प्रशालेत असताना पुण्यात त्या माझ्या शिक्षिका होत्या आणि त्यांनी मला एक कविता दिली होती जी माझ्यासाठी खूप प्रेरणादायी ठरते. पुढचा काळ हा नक्कीच अडचणीत आहे, काही बंदीचा संकट अजूनही आपल्या समोर, त्यामुळे एक दिलासा देणारी ही कविता आहे ती आपल्यासाठी सादर करतो. ही माझी कविता नाही, ही माझ्या शिक्षिका सुचरिता पोरे यांची कविता आहे. ध्येय माझे सूर्य आणि वाट आहे प्रकाशाची. ध्येय माझे सूर्य आणि वाट आहे प्रकाशाची. वेग माझा वायूचा अन उर्मी आहे तारुण्याची. उदासीनता अन नैराश्य तर केव्हाच मागे टाकले. उत्साह अन चैतन्य आता सोबती माझे चाहले. मार्गात माझ्या येईल जो संपलाच तो पाहिजे. मग काळ आला जरी तेव्हा मागे नाही हटायचे. वाटेवर प्रगतीच्या या काळोख कोठेच नाही. वाटेवर प्रगतीच्या या काळोख कोठेच नाही. संपली प्रतीक्षा आता मार्ग माझा दूर नाही. मार्ग माझा दूर नाही. धन्यवाद. मुझे बहुत अच्छा लगा आप हमारे साथ आए, हमारे निमंत्रण पर आपने इसको एक्सेप्ट किया. मैं जाते जाते आपको एक समाचार देना चाहता हूँ कि आप अखबार जितने भी देश में प्रकाशित होते हैं उसकी एक रेटिंग होती है कि आप कितने पाठक उस अखबार को पढ़ते हैं. उसको इंडियन रीडरशिप सर्वे कहा जाता है. और जो रिसेंट जो सर्वे आया है उसमें नवभारत के 33 लाख पाठक महाराष्ट्र में इस अखबार को पढ़ते हैं. और नवराष्ट्र जो हम पिछले 3-4 सालों से निकाल रहे हैं इसको पढ़ने वाले वाचक संख्या है 5.5 लाख. तो ये समाचार मुझे आपको देना था. बहुत अच्छा लगा. बहुत बहुत बधाई श्रीनिवास जी. इट वॉज वेरी नाइस टॉकिंग टू यू पीपल एंड थैंक यू. थैंक्स अ लॉट. थैंक यू वेरी मच सर फॉर एक्सेप्टिंग.